नमस्कार, काव्य खजिना या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। मी आज कवी वसंत बापट यांची कविता ऐकवणार आहे। कवितेचं नाव आहे भास। संध्याकाळी किनाऱ्यावर एकाकी झाला भास, संध्याकाळी किनाऱ्यावर एकाकी झाला भास। कोण आलं कोण गेलं कोणीच नाही जवळपास, कोण आलं कोण गेलं कोणीच नाही जवळपास। कुठून आली कुठे गेली मी पाहिलं एवढं खरं, कुठून आली कुठे गेली मी पाहिलं एवढं खरं। असं येणं असं जाणं तिला दिसलं नाही बरं, असं येणं असं जाणं तिला दिसलं नाही बरं। चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली, चुळबुळणाऱ्या लाटांचा जिना उतरत उतरत आली। रेतीवरती पाऊल खुणा न ठेवता परत गेली, रेतीवरती पाऊल खुणा न ठेवता परत गेली। थांब थांब म्हणस्तोवर कशी दिसेनाशी झाली, थांब थांब म्हणस्तोवर कशी दिसेनाशी झाली। गुलबक्षच्या मावळतीवर आली जास्वंदीची लाली, गुलबक्षच्या मावळतीवर आली जास्वंदीची लाली। पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगलं काय पुन्हा येणं, पुस्तक मिटून ठेवल्यावरती चांगलं काय पुन्हा येणं। तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं, तेव्हा वचन दिलं होतं पुढील जन्मी देईन देणं। आयुष्याच्या क्षितिजावर अंधारात बुडले रंग, आयुष्याच्या क्षितिजावर अंधारात बुडले रंग। कशासाठी कशासाठी आता असा तपोभंग, कशासाठी कशासाठी आता असा तपोभंग। समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो, समुद्राच्या लाटा झेलत जेव्हा दोघे भिजलो होतो। ओल्या चिंबदेहांनीच पेटलो होतो विजलो होतो, ओल्या चिंबदेहांनीच पेटलो होतो विजलो होतो। आता असे कोरडे जसे जळण्यासाठी उत्सुक सरण, आता असे कोरडे जसे जळण्यासाठी उत्सुक सरण। निमित्ताला ठिणगी हवी एवढ्या करता दिलं स्मरण, निमित्ताला ठिणगी हवी एवढ्या करता दिलं स्मरण। धन्यवाद।